आदर्श मधील आदर्श आमचा देश रक्षण समता आणि बंधुता। कोरोना आपल्या देशावर आलेलं मोठं संकट, या शत्रूचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा, सावध रहा। सर्व नागरिकांना कडकडीचे आवाहन, घराबाहेर पडू नका, आपण आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा। आदर्श करियर अकॅडमी, भादुरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता हे कोरोना व्हायरसचं जे आहे संकट, ते पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन बघत आहे। परंतु काही प्रश्न उपस्थित झाले होते, पुरेसा खत आता आलेला आहे आणि यावेळेला आता खत काही कमी पडणार नाही, तर आता शेतीची कामंही जोरात चालू झालेली आहे आणि हा काळ असा आहे की यावेळेला पिकं पाणी आहे भरपूर आपल्याकडे आणि मला वाटतं यावेळेला ऊसाचं एकरी 10 टन ऊस वाढण्याची शक्यता आहे, कारण आमचे सगळे कार्यकर्ते आणि पुढारी आता शेतात आहेत आणि ते फावल्या वेळात सगळं शेतात गेल्यामुळं यावेळेला ऊसाचं उत्पादन आणि पिकाचं उत्पादन हे चांगलं होण्याची शक्यता आहे आणि जनावरांची सुद्धा देखभाल चांगली व्हायला गेली आहे। म्हणजे हे आपत्तीचं इष्टापत्तीत मला वाटतं हे रूपांतर यावर्षी होईल शेतीचं। दुसरा विषय होता की कसबा सांगावचे आमचे जैन समाजाची काही मंडळी त्या सभेद शिखरजी यांच्या तीर्थक्षेत्राला गेलेली होती आणि एक महिनाभर ती नागपूरला अडकून पडलेली आहे, आज उद्या महिना होते, तर त्यांना इकडे आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज तात्काळ आणि नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा आपले राज्याचे पोलीस प्रमुख आहेत त्यांना पत्र पाठवायचं केलं आहे। मी उद्या मुंबईला गेलो की ती परवानगी मिळवून देऊन त्याही लोकांना आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। 52-53 लोक आहेत, सगळे वयोवृद्ध आहेत आणि त्यामुळे आता ती कंटाळलेली आहे। तिसरा विषय की आता लॉकडाऊन जोरात केलेला आहे आणि आता विधिंद जिल्हा काहीतरी कारखाने सुरू करणारे लोक आहेत, तर आता नवीन जे काल मुख्यमंत्र्यांनी आपलं निवेदन केलं त्यामध्ये जर एखादा कारखानदार आपल्या प्रिमायसमेसमध्येच कामगार ठेवणार असेल, त्याची व्यवस्था करणार असेल सोशल डिस्टन्स पाळून, तर त्याला परवानगी ते देणार आहे आणि त्याने ऑनलाईन परवानगीसाठी अर्ज करायला सांगितलेला आहे। आणि आता या राहिलेल्या 3 मेपर्यंतच्या काळात सगळ्यांनी जरा सुरक्षितता पाळण्याची आवश्यकता आहे, कारण थोडीशी आपल्या या पॉझिटिव्ह रुग्णामध्ये वाढ होते, आपण जे पाळलं नाही तर याचं फार मोठे परिणाम होते। म्हणून सगळ्यांनीच आता 3 मेपर्यंत घरात राहून सुरक्षित राहून आपण कोरोनावर विजय मिळवूया। जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं, त्यांनी आज त्या अधीक्षिका गजबई मॅडम आहेत त्यांचंही आलेलं आहे की अशी काय वस्तुस्थिती नाही म्हणून, तर आता जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री त्याचा विचार करतील। मुळात तिथे डीन आणि सिव्हिल सर्जन दोघांच्या मध्ये ताळमेळ नाही, त्यांच्या दोघांचा वाद आहे, तो सगळा त्याचा सगळा परिणाम आहे। ही जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तू त्यांचा समन्वय साधला पाहिजे। दुसरं तुमच्या कागदला एक कोरोना नाक्याजवळ एक इमारत आहे, हां, आता आपलं जे चेकपोस्ट आहे नवीन इमारत बांधलेली दोन्ही बाजूला, तर 200-300 लोक क्वारंटाईन होईल किंवा अचानक जर कधी ती व्यवस्था करता येण्यासारखी परिस्थिती आहे, अनेक रूम तिथं आहेत आणि तेसुद्धा जिल्हाधिकारी ताब्यात घ्यावा अशी मी त्याला सूचना केलेली आहे।